निसर्ग भ्रमंतीची आवड निर्माण व्हावी यासाठी सोलापूरच्या इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं निसर्ग भ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सातारा जिल्ह्यातील न्हावी बुद्रुक गावामध्ये सोलापूरच्या इको फ्रेंडली क्लबच्या पर्यावरण प्रेमींनी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन श्रमदान केलंय. पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना निसर्ग भ्रमंतीची आवड लागली पाहिजे या उद्देशानं इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, प्रतापगड, महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरामध्ये निसर्ग भ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. न्हावी बुद्रुक गावातील नागरिकांसोबत सोलापूरच्या इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी श्रमदान केलंय आणि गावकऱ्यांना वॉटर कॅम्प स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. अभिनेता आमिर खान आणि डॉक्टर अविनाश पोळ यांच्या पुढाकारामधनं राज्यभर राबवण्यात येत असलेल्या जलसंवर्धनाच्या चळवळीमध्ये श्रमदान करून पर्यावरण प्रेमींनी आपला सहभाग नोंदवलाय. सज्जनगड आणि प्रतापगड येथे प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगानं पर्यटकांचं प्रबोधन करण्यात आलंय. पाचगणी येथील टेबल लँडवर भ्रमंती करून पाचगणी नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमिता दगडे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाचगणी शहराच्या स्वच्छतेची माहिती दिली आहे. इको फ्रेंडली क्लबचे अध्यक्ष अरविंद म्हेत्रे, मनोज देवकर, भाऊराव भोसले, परशुराम कोकणे यांच्या नेतृत्वाखाली ही निसर्ग भ्रमंती मोहीम पार पडली आहे. फ्रेंडली ग्रुपचा सोलापूरचा जे एक सभासद आहे, आम्ही 30 लोक एक गाडी करून इथे आलेलो आहोत. इथला ऐकलं पाणी फाउंडेशनकडनं श्रमदान आहे, म्हटलं चला 1 मे तारखेचा आपण काहीतरी बघा, सोशल वर्क करावं म्हणून आम्ही 30 च्या 30 आमच्यामध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत, जेंट्स तर आहोतच आम्ही, प्रकरण सगळ्यांनी मिळून न्हावी बुद्रुक यांनी जे आम्हाला काम सांगितलं होतं ते काम आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित केलेलं आहे आणि आम्ही सॅटिस्फाईड आहोत, आनंदी आहोत की बाबा आपण हे श्रमदान करू शकलो आणि काहीतरी या गावासाठी आपण उपयोगी पडलो. तर मला त्याचा निश्चित अभिमान आहे, सोलापूरकरांचा अभिमान आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. ती गव्हर्नमेंट सेवेमध्ये होते, निवृत्त आहे आणि हे म्हणजे असं वाटलं होतं की आपल्याकडनं आपण एवढे वर्ष म्हणजे आता म्हणायचं नाही 59 वर्ष आपल्या घरासाठी काम केलं तर 60व्या वर्षी निदान देशासाठी एक दिवस तरी आपल्याला ही संधी निसर्गाने दिलेली आहे त्याचं आपण चीज केलं पाहिजे, खारीचा वाटा उचलला पाहिजे ह्या अशासाठी आम्ही केलं. आणि फक्त जेव्हा आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तेव्हा पहिला फोन नंबर आल्यानंतर मी त्यांना चाललं खरंच जर आम्हाला श्रमदान करून देणार असाल ना तरच आम्ही येतो, नाहीतर नुसतं फोटोसाठी जर असेल तर आम्ही काही येणार नाही. त्यावेळेस सांगितलं गेलं नाही प्लॅनिंग प्रमाणे तुम्हाला श्रमदान करत. आणि पाणी फाउंडेशन म्हणजे खरंच पाण्याची इतकी गरज आहे की लोकांच्या डोळ्यातनं पाणी येतंय पण त्यांना पाणी मिळत नाही. काल आम्ही पवारवाडीला गेलो होतो तिथे त्या बायकांच्या बोलण्यामधनं आम्हाला समजलं असं की खरोखरच तिथे असं पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावं की ज्यामुळे तिथल्या मुलांना पुढच्या पिढीला पाणी मिळेल. आताचे त्यांचे हाल बघवत नव्हते आणि त्यासंबंधी आम्ही माहिती घेतली आणि तिथे आम्ही. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर.